ठरवायचे स्वप्न साकार करणारी, मनातल्या स्वप्नांना साकार करणारी युनिव्हर्स अकॅडमी विटा। आमच्या अकॅडमीची विद्यार्थिनी प्रणाली रमेश साळुंके खानापूर तालुक्यात अव्वल आली। विद्यार्थी ते डॉक्टर असा प्रवास घडवणाऱ्या युनिव्हर्स अकॅडमीची खास वैशिष्ट्ये, अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक वर्ग, उच्च दर्जाचे स्टडी मटेरियल, सुसज्ज वर्ग आणि अभ्यासिका, वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकेचं निरसन आणि उत्तम मार्गदर्शन। तुमचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। 11वी व 12वी सायन्स आणि स्पेशल नीट रिपीटर बॅचसाठी प्रवेश सुरू। आमचा पत्ता ST स्टँडच्या मागे विश्वविनायक हॉस्पिटल, दुसरा मजला, सावरकर नगर, विटा। थँक्यू युनिव्हर्स अकॅडमी, युनिव्हर्स आहे तो मुमकिन आहे। राज्य सरकारने नव्हे तर केंद्र सरकारने सुद्धा शेतकऱ्यांना मदत करायला हवी, मनसेचे अविनाश जाधव। अतिशय भयानक अशी परिस्थिती आहे, जे शेतमाल व फळ विक्रीसाठी बाहेर आले आहेत अशा परिस्थितीमध्ये पावसाने खूप नुकसान केलं आहे। 6 महिन्यांपूर्वी एक पीक निघाले, परंतु ते लॉकडाऊनमुळे बाहेर येऊ शकले नाही, ते सडून गेलं आणि आता पीक निघाले तर ते पावसाने गेलं, त्यामुळे आता शेतकऱ्याचा कणा पूर्णपणे तुटलेला आहे, असं मनसेचे अविनाश जाधव म्हणाले। अशा वेळेला राज्य सरकारने नव्हे तर केंद्र सरकारने सुद्धा त्यांना मदत करायला हवी, शेतकऱ्यांना मदत करावी तरच दिवाळी सण साजरा होईल, अन्यथा यंदाची दिवाळी शेतकऱ्यांच्या अंधारातच जाईल। या दौऱ्यानंतर स्वतः राज ठाकरे यांची भेट घेऊन माहिती देऊन संबंधित खात्याच्या मंत्र्यांना सांगून दिवाळीच्या अगोदर मदत करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले। तसेच दिवाळीनंतर राज ठाकरे यांचा संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा होणार असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले। बाजूने आम्ही जे पावसामुळे जो काही नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी केली आणि त्या पाहणीत एक गोष्टी डोळ्यासमोर आली, ती म्हणजे फक्त राज्य शासनाने मदत करून होणार नाही, केंद्राने पण मदत करावी लागेल। डाळिंबाच्या पिकाची जी काय मोठ्या प्रमाणात सगळ्याच पिकांचं नुकसान झालं आहे, त्यातल्या डाळिंबाचं पिकाचं जे नुकसान झालेलं आहे ते प्रचंड मोठं आहे आणि मला असं वाटतं की राज्य शासनाने जेवढी मदत करेल तेवढीच मदत ही केंद्राकडनं पण झाली पाहिजे। कारण याच्या आधी पण एक पीक काढलं होतं जे फेब्रुवारी मार्चमध्ये आलं आणि त्याला लॉकडाऊन झाल्यामुळे तो पीक पण वाया गेला, आता हा दुसरा पीक वाया गेला। सो असंच होत राहिलं तर शेतकऱ्यांना भविष्यात खूप मोठी अडचण तयार होईल आणि त्यांची तोंडावर दिवाळी आहे। सो दिवाळीच्या आधी ही सगळी मदत राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने जाहीर करावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी। तिसरी, आम्ही शिरवाडकरांच्या गावी गेलो होतो, गदी माडगुळकरांच्या गावी गेलो होतो आणि तिथली जी परिस्थिती पाहिली तर ज्या माणसाचं जगभरात नाव आहे, महाराष्ट्रात प्रत्येक राजकीय नेता त्याच्या व्यासपीठावरनं त्यांचं नाव घेतो, मग त्यांच्या जन्मभूमीत त्यांचं जे स्मारक बांधले त्याची दुर्दशा अशी का? सो याच्यावर कुठला राजकीय नेता भाष्य करणार आहे की नाही? आज काल आम्ही तिथे गेल्याच्या नंतर खरंच आम्हाला वाईट वाटलं, मी त्याचा तिथनंच एक व्हिडिओ बनवला आणि मी हे सगळं सन्माननीय राजसाहेबांच्या देखील कानावर घालणार आहे। जर तुम्ही महापुरुषांची नावं जर फक्त नावापुरती वापरणार असाल तर मला वाटतं की हे चुकीचं आहे ना। जर तुम्ही ते खर्च केलं निवडणुकीच्या तोंडावर त्याचं उद्घाटन केलं, मग पुढे काय झालं? का विसर पडला तुम्हाला त्यांचा? सो त्या स्मारकाच्या बाबतीतही मी आमच्या तानाजी सावंत साहेबांना सांगितलं की तुम्ही स्थानिक आमदारांना, इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि पालकमंत्र्यांना भेटा आणि त्यांच्याशी चर्चा करा आणि जर नाही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही वर्गणी काढून ते पूर्ण करू, एवढं नक्की। महापालिकाने नेहमी सत्तेत आहे आणि राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचं सरकार आहे, भाजपचं केंद्रात सरकार आहे, यामुळं कुणीही कुणाच्या विरोधात जात नाही। आता जे भाजपनं पाहणी केली हा पाहणी दौरा नसून पर्यटनच केलं, त्याने निकष कुठला नाही। तुम्ही केंद्राची मदत का नाही मागितली? तुम्ही राज्याकडे मागताय, मग केंद्राची पण मदत तुमची केंद्रात सत्ता आहे ना, त्यांनी दिली पाहिजे। दुसरा विषय असा, राज्य शासनानं पण जी मदत जाहीर केली आहे, आज बागायती आणि जिरायतीला 10,000 रुपये हेक्टरी आणि फळबाग किंवा याला 25,000 रुपये, तर मी असं विचारतो की एक गुंठ्याला 100 रुपये आणि 250 रुपये प्रमाणे एक गुंठ्याला 100 रुपयाला महिला रोजगारानं मिळते का भांगलायला, किंवा दिवसभरात एक गुंठा भांगलन होते का? कशाला तुटपुंजी मदत देत आहे? तुम्ही दिली तर भरीव मदत द्या आणि ही मदत देण्यापूर्वी तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करा। त्याचं कारण असं, कोकणामध्ये पावसानं थैमान घातलं, कोकणामध्ये नुकसान झालं,
मध्ये कोरोना आला, कोरोनामुळे सगळ्या राज्याचं काय जगभराचं नुकसान झालं, त्यात आता अवकाळी पावसानं हातातोंडाला आलेली पिकं गेली. अशा वेळेला तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट लोकांना वीज बिल माफ करा. अनेक गोष्टी आहेत ना, दुधाची बिल रेट नाही आहेत, त्या शेतकऱ्यांना न्याय द्या. असं सरसकट जर शेतकऱ्यांना मदत केली तरच शेतकरी जगणार, अन्यथा ह्या आत्महत्या थांबणार नाहीत, असं आमचं मत आहे. आणि यासाठी आम्ही लवकरच सांगलीमध्ये मोठा मोर्चा काढतोय, शेतकऱ्यांचा मोर्चा काढतोय. यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत बरोबर यावं. आता ह्यांना न्याय देणारा एकच पक्ष आहे आणि एकच नेता आहे, तो सन्माननीय रावसाहेब ठाकरे. बाकी सगळे फक्त राजकारण करतायत. आज शेतकरी संघटना आपल्या भागातली बघतोय, कुठेही आवाज उसाच्या बिलावर नाही, कुठेही नाही, तडजोडीचं राजकारण. आणि प्रत्येकाला सत्तेचा आंबा पाहिजे, आता शेतकरी संघटनेला आमदारकी पाहिजे, मग कुणी प्रश्न घ्यायचे? सगळेच सत्तेत गेले तर विरोधकाची भूमिका कोणी करायची? ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण जिल्हाभर, जिल्ह्यासह महाराष्ट्रभर दिसेल, घेतलेली भूमिका दिसेल. पहिलं शेतकरी आंदोलन घेतोय, त्यानंतर उसाचंही आंदोलन हाती घेतोय. आता शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन मनसे उतरते. प्रॉब्लेम काय होतो, शेतकरी संघटनेनंच विषय घेतल्यानंतर लोक मागं जातात आणि इतर पक्षांना घेतलं तर शेतकरी संघटना आता सत्तेत गेले आणि त्यांना सत्तेचे डोळे लागलेत. शेतकऱ्यांनी आमच्या पाठीशी उभे राहावं, आम्ही 100% त्यांना न्याय देऊ. आणि मुळात हे नियोजन करणारे कारखानदारच आहेत ना. मग जसं तुम्ही बोला, भाजपवाले असतील, काँग्रेसवाले असतील, तर राष्ट्रवादी, हे कारखानदारच आहेत सगळे. मग यांच्याकडून न्याय कसा मिळेल? जनतेनं आता उठाव करणं गरजेचं आणि त्याचं नेतृत्व मनसे करेल, सन्माननीय रावसाहेब ठाकरे करतील. ती भूमिका आम्ही घेऊ. जनता आमच्या बरोबर आली तर आम्ही यांना सळुकी करून शेवटी मनसे स्टाईल यांना दाखवली जाईल, कारखानदारांना. फक्त जनतेतून उठाव झाला पाहिजे, विनंती जनतेला आहे आमची. आज झाला होता त्यांच्या मागं, ह्याच्या गेला, त्याच्या गेला, तर एकदा आमच्या मागे या. काय वाटतं, लोक येतील मागे? पर्याय राहिला का साहेब? आज जिल्ह्याची परिस्थिती तशीच राज्याची परिस्थिती आहे. सगळेच सत्तेत आहेत, भाजपवाले पण आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना. आता विरोधात कोण आहे? फक्त मनसे. होते काय, मनसेनं दोन वेळा त्यांचं भूमिका बदलल्या. फटका लोकांमध्ये एकतर पुरोगामित्व घेतलं, आता हिंदुत्व घेतलं. हे बघा, लोकांना या सगळ्या गोष्टींची काही घेणं देणं नाही. हा तो हा फार कमी वर्ग आहे. लोकांना त्यांच्या अडचणीसाठी धावणारा वर्ग पाहिजे. आज मुंबईमध्ये कोविडमध्ये काम झालं, सगळे सत्तेत असताना कोण होतं रस्त्यावर? महाराष्ट्र नवनी. आणि हे मी नाही, अनेक ज्येष्ठ पत्रकार मुंबईमधले म्हणतात की मनसेच रस्त्यावर होते. त्यावेळेला कुठे होता हो पुरोग्रामी आणि हिंदुत्व? तिथे लोकांना काम करणारा माणूस हवा होता. जर इथल्या शेतकऱ्यांना न्याय देणारा माणूस मिळाला तर ते का हिंदुत्व आणि पुरोग्रामी यांचा विचार करते? असं नसतं. आत्ताच्या घडीला लोक प्रचंड अडचणीत आहेत, त्यांच्यासाठी उभा राहणारा माणूस हा त्यांचा आहे. हिंदुत्वाबद्दल आदर आहे का? तर प्रचंड आम्हाला आदर आहे. पण असं म्हणतात की कामाच्या वेळेला मनसे आठवते लोकांना आणि मतदानाच्या वेळेला कधीतरी समजेल. कधी बघा, प्रत्येकाला जाग येते, बरोबर आहे. बाळासाहेबांनाही सत्तेत यायला खूप वर्ष लागले. 3 लोकसभा विधानसभा बाळासाहेब लढले नव्हते, 3 विधानसभा. त्याच्यानंतर 94 लढले आणि यश आलं. सो तुम्ही मनसेकडनं खूप अपेक्षा पटापट बाळगता. अहो, बाळासाहेबांना पहिला आमदार आणायला 21 लागली, राजसाहेबांनी 3 आमदार आणले. सो हा फरक देखील आहे, बरोबर. आणि लोक 2014 मनसेचं नुकसान का झालं? लोकांनी खोट्या आश्वासनांना बळी पडले मोदींच्या, पण ते काय टिकलं का? खोटं जास्त काळ टिकत नाही. आम्हाला राजसाहेबांची शिकवण आहे, खोटं बोलू नका. मी आता तुम्हाला अनेक गोष्टी सांगू शकतो. त्या शेतात मी हे पाहिलं, ते पाहिलं, ते पाहिलं, काही नाही. मी काय म्हटलं, आमचं पहिलं होतं की 1 तासात अख्ख्या महाराष्ट्राचा सर्वे नाही होतो. सो आम्हाला खोटं बोलायला आवडत नाही. आणि सध्या मला असं वाटतं की लोक खोटे जे बोलतात, थडझुलून छाती ठोक खोटे बोलतात, त्यांच्यासोबत उभे राहतात. आता इथल्या आमदारांबद्दलच मला ह्या लोकांनी काल सांगितलं होतं, त्यांनी काहीतरी शपथ बिपत घेतली त्यांच्या देवाची आणि सांगितलं की बीजेपीमध्ये आम्ही जाणार नाही, बीजेपीत माझा भाव आहे, माझा भाऊ उभा राहिला, आई उभी राहिली, तरी तुम्ही मतदान करू नका. लाज नाही वाटली? पुढच्या काही दिवसात तोच बीजेपीत गेला. एवढं खोटं आम्ही नाही बोलू शकत. आम्हाला राजसाहेबांची शिकवण नाही आहे एवढा धडाधडीने खोटं बोलायचं. आणि एवढं जर खोटं बोललो असतो तर आम्ही बसलेलो पण आज आमदार असतो. आमच्यात नाही आहे ती शिकवण, नाही. आमच्यात वेळ लागला तरी चालेल, पण खरं बोलणार आम्ही सगळे. 40 विश्वसनीय सेवेची अखंड परंपरा लाभलेले होलसेल किराणा मालाचे व्यापारी कांतीलाल अँड सन्स आणि जोगत ट्रेडिंग कंपनी
कोणतीही जीवनावश्यक वस्तू हमखास मिळणार आहे एकमेव दालन। तुमच्या घरी लागणाऱ्या प्रत्येक जीवनावश्यक वस्तूसाठी आजच भेट द्या आणि दसरा दिवाळीचा आनंद द्विगुणित करा। आमचा पत्ता टेके आणि जोगड कॉम्प्लेक्स, मायनी रोड, पेट्रोल पंपासमोर, विटा।